कुठे आलोय? हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो, मी आज आलेले आहे आमच्या शेतात आणि आपल्याला खायचा आहे आता छान पैकी ज्वारीचा हुरडा। त्याचप्रकारे आणखीन आपण खाऊया जे हरभरा आहे तो सुकलेला आहे बघा अशा प्रकारे, तर याचा पण छान आपण आता हुरडा भाजूया आणि सोबत पण घेऊन जाऊया पुण्याला आणि इथे पण हुरडा पार्टीची मजा घेऊया। चला तर आमच्या सोबत आता मजा बघायला हुरडा। वा बघ छान कणीस भरले ना असं, हे बघा कसे छान अशी कणीस भरलेली आहेत। नाही कच्च नाही लागत, चांगलं खायला त्याला पूर्ण आहे ना भाजूनच खावं लागतं। मस्त गवराय वगैरे बघायच्या त्याच्यात भाजून मस्त हे काढलं ना त्याच्यातले दाणे वगैरे, मीठ मिरची आणि हे लिंब टाकून जर खाल्लं ना एकदम भारी लागतं खायला ते। आणि आता बोरं पण खाऊया आपण, बोरीचे पण खूप मोठे झाड आहेत आमच्या इथं, इकडं पण खूप सारे बोरीचे झाड आहेत आणि आमच्या शेतात सगळे बोरीचे झाडं कणस गहू आणि मोसंबी ह्या गोष्टी आहेत सगळ्या। तर काकून त्या तिकडं आहेत, वहिनी पण तिकडेच आहेत। अरे बरं बघ चांगलं काम करते मैत्रिणींनो। मी आज काय करते बघा बरं, जमतंय का मला शेतातलं काम? जमतं जमतं, चांगलं चांगले पेंड्या बांधून ठेवले तिकडे पण। काय करायचं मग पुढच्या वर्षी शेती करायची का आपल्याला? पहिला पायाला आता चांगलंय करून टाक। आता आपल्याला इकडं ज्वारी कापायची, चल सुरू कर ज्वारी कापायला। ज्वारी कशी कापायची? हुरडा करण्यासाठी भरलेला आहे का ते? नाही भरडे भरलेलं बघू आपण इकडे। चल बरं चल त्यांच्याकडे जाऊ आपण पहिलं। हे साईडला ठेवून दे तिकडं, बोलय त्याच्यात काही भाजायला घ्यायला का नाही? हे बघा इथे आम्ही आता छान पैकी गव्हाच्या उंब्या काढून घेतलेल्या आहेत आणि हे आता आम्हाला भाजायचं आहे। हा काय गव्हाचा हुरडा, हुरडा आणि हरभऱ्याचा हुळा, हुळा आणि ज्वारीचा पण हुरडा। तर हे बघा अशा प्रकारे आमच्या काकू आणि आमची ही ताई, इकडे बघ ताई हाय कर हाय कर। तर अशा प्रकारे छान असं त्यांच्या जुड्या बनवत आहेत त्या आणि भाजायचं आता त्यांना, चला तिकडे भाजूया आपण। तर हे बघा आता चाललोय आम्ही हे भाजायला घेऊन, अशा प्रकारे छान गव्हाचा हुरडा भाजायचा आता आपल्याला खायचा आहे। आणि इथे बघा टोमॅटो आहेत हा, आणि इथे आहे वांगे। असं छान शेत आहे बघा, तुमच्या शेतातले वांगे दाखवले ना बर बर द्या काढून, चला बघा काका काय म्हणतायत। काका म्हणतात मिरच्या आणि वांगे घेऊन जा विकायला, घेऊन येते मी आता। मित्र मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच घ्यायला या बरं का आमच्याकडे, मग आमचे कोण फुकट घेऊन जा तुमच्या कोण। हे बाजू हे खाऊस तर गावाचा वंबा बाजू तर गावऱ्याचा हार पडत। भारी काम काढी कशी वडी तू, मी तटात त्यांनी बरं काढायचं असत तिथं मला किती काहीतरी सांग काय बोलू। हुरडा हुळा आहे, हुळा आता होळा खायचा, आता होळा खाल्या सगळे पुण्याहून आलेत होळा खाण्यासाठी। हा मग काकू जर राहिले महिनाभर तर काकू डायरेक्ट एक चॅनलच खोलीन एक। हा मला म्हणल्यावर पण तो पाहायचं का
बघा किती कष्ट घेतात आमच्यासाठी बिचारे. तुम्ही मला तेच समजा मग काय त्याला बघा इथे दोन मुलं आणि एक मुलांचे पप्पा बघा कसा छान हरभरा भाजायला लागले. तिकडे पण झाले गव्हाचं पण तयार होत आहे तर इथे आहेत म्हातारी आमची म्हातारी सासूबाई. कसं वाटतंय भाजून? चांगलं वाटतं. मी पण भाजून बघते ना जरा. व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला लागलं बरं का. हे बघा याला म्हणतात सासऱ्यांचं प्रेम. पहिला घास सुनेला दिला त्यांना कोंबडी ना मौनी असं सोड. काढचे आपली दीक रे आपण खाऊ घाल त्यांना कोणी घालच मग. काय कणसला काढा वांबे राहिली ना अजून निघण भाजलं याच झालं 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 चालत.